नमस्कार, मी संदीप साळुंके। लाईव्ह पाठ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहोत वारगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे। हा समोर दिसतोय तो वारगावचा आदिष्टी माता चाळा। हा आहे आदिष्टी माता चाळा मंदिर। तर आज आपण या देवस्थानाची पूर्ण माहिती घेऊया। आपल्या सोबत आहेत इथले पुजारी प्रदीप इसोलकर, त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती घेऊ हे देवस्थान कसं आहे ते। हाँ, या देवस्थानाबद्दल आम्हाला जरा माहिती सांगा। हे देवस्थान म्हणजे प्राचीन कालीन देवस्थान आहे। आमच्या पूर्वजापासूनचं हे देवस्थान आहे। ओके, म्हणजे आम्हाला अशी माहिती असेल, आम्हाला जी गोष्ट सांगितलेली आहे त्याप्रमाणे ज्यावेळी आदिष्टी माता देवी दक्षिणेकडून राक्षसांचा संहार करून ती निघाली त्यावेळी तिने इथे विश्रांती घेतली होती। आणि विश्रांती घेतल्या त्यावेळी काही भक्तजन तिच्या दर्शनात येते जमा झाले। तर आईने त्यांना आशीर्वाद देऊन त्यांना सांगितलं की तुमच्या संरक्षणासाठी मी आज माझा चाळा इथे बसवते। तर तिथपासून या मंदिराचं नाव पडलं आहे आदिष्टी माता चाळा मंदिर। आणि तो आज भक्तांचं रक्षण करतोय, नवसाला पावतोय। आज ह्याचं व्याख्या आहे की ही नवसाला पावणारी देवी आहे। ओके, बऱ्याच लोकांना ही देवी पावलेली आहे। या घंटा वगैरे सर्व आहेत या नवसाच्या आहेत। ज्या ज्या माणसांना 15 वर्ष मूल नाही झालंय त्यांनी इकडे मन्नत मागितलेली आहे की आई माझं शुभमंगल कार्य पार पडून आज 15 वर्ष झाली आहेत तरी माझ्या घरात पाळणं हलले। तर आईने त्यांच्या घरात पाळणं हलवून त्यांना इच्छा पूर्ण केली, इच्छा पूर्ण केलेली आहे। तर त्यांनी हे पाळणी नवसाला बांधलेली आहे। या मंदिराचा उत्सव कधी असतो तुमचा? या मंदिराचा उत्सव म्हणजे फिक्स नसतो, वर्षातून एकदा उत्सव असतो। तो ज्यावेळी आंगणेवाडीची जत्रा असते त्याच्या आदल्या दिवशी। त्याच्या आदल्या दिवशी आम्ही महाप्रसाद ठेवतो, सत्यनारायणची पूजा असते। आणि त्याचं कारण असं की जे आमचे मुंबईचे भाविक येतात आंगणेवाडीच्या जत्रेला वगैरे त्यांना पण दर्शन होतं, त्यांना पण उत्सव मिळतो आदल्या दिवशी। त्यासाठी आम्ही हा फिक्स आमची तारीख आहे, आंगणेवाडीची जत्रा ज्या दिवशी होईल त्याच्या आदल्या दिवशी आमच्या इथे पूजा। म्हणजे मुंबईवरून येणारे लोक इथे पहिले जत्रा दर्शन घेऊन पुढे जातात, दर्शन घेऊन पुढे जातात। होय, ओके। इथे येणारे भक्त लोक कुठचे असतात मोस्टली? म्हणजे जास्त मोस्टली करून जे वाहकात या रोडनी जे गाड्या चालवणारे आहेत ते सर्वच वाहन आज हा वाहकांचा देव म्हणून मानला जातो। आणि प्रत्येक गाडी इथे थांबून लॅक्झरी इथे थांबून दर्शन घेऊन आणि नंतर पुढे जाणार आणि नंतर त्यांचं रक्षण करणारी ती आहे। बहुतेक प्रवासी जातात इकडनं मुंबईला, ते बहुतेक सर्व प्रवासी इथे थांबून इथे देवचे दर्शन घेतात। तुमचं नाव काय? माझं नाव राजेश प्रभाकर नार्वेकर। ओके ओके, तुम्ही काय करता? कणकवलीचा आहे माझा, पण मी याचाच व्यवसाय आहे, टेम्पोचा व्यवसाय, टेम्पोचा व्यवसाय, मालवाहतूक व्यवसाय आहे। आम्ही प्रत्येक ट्रीपला इथे जाताना थांबतो, येताना पण इथे थांबतो। आणि याचा आम्हाला चांगल्यापैकी अनुभव चांगल्यापैकी आम्हाला आहे। दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही, जाताना पण येताना पण। ओके, इथली आता आदिष्टी मातेची मूर्ती कुठे आहे? तुम्ही बोललात आदिष्टी माता वरती आहे, ती आदिष्टी माता तिथे स्थायिक आहे। ओके, समजलं। आणि तिने जो चाळा बसवलेला हा स्वयंभू चाळा इथे खाली। हा, म्हणजे इथे फक्त चाळा आहे? हो, म्हणजे हे पाषाण दिसते ते चाळ्याच आहे। ही मूर्ती कशाची आहे? ही मूर्ती आणून बसवली। ओके ओके, ही मूर्ती प्रतीकात्मक मूर्ती आहे, प्रतीकावरती, आणि ओरिजिनल मूर्ती वरती आहे मूर्ती। ओके, ही वरती दिसते ती आदिष्टी मातेची मूर्ती आहे, ही ओरिजिनल मूर्ती आहे। म्हणजे मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती प्रतीकात्मक मूर्ती आहे, आणि ही जी ओरिजिनल जुनी मूर्ती आहे, पुरातन मूर्ती आहे, ही वरती आपल्याला दिसते। आदिष्टी माता चाळा हे मंदिर मुंबई गोवा हायवेवर वारगाव येथे आहे।
आणि हे हायवेवर असल्यामुळे इथून मुंबईला म्हणजे गावावरून मुंबईला आणि मुंबईवरून गावी जे लोक प्रवास करतात ते सर्वजण या ठिकाणी आपली गाडी थांबून या मातेचा आशीर्वाद घेतात, या चाळ्याचा आशीर्वाद घेतात आणि मगच पुढे जातात. आणि हे मंदिर सुप्रसिद्ध आहे, म्हणजे जी लोक हायवेने प्रवास करतात त्या सर्व लोकांना हे मंदिर माहीत आहे आणि या मंदिराचा महिमासुद्धा माहीत आहे. समोर दिसतो तो जुना हायवे आणि हा आहे नवीन मुंबई गोवा हायवे. लाईपाड चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजून केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. धन्यवाद.